संजय आयरे, मी उगवचा रहिवाशी आहे सर. माझं बाळ 1-8 दिवसापासून व्हेंटिलेटरवरती सापडलं हॉस्पिटलमध्ये होतं आणि सरांना आम्ही विचारता सर आम्हाला रोज काही ना काही नवीन सांगायचे सर. आणि त्यानंतर आम्ही 8 दिवसानंतर त्यांना विचारलं की सर आमचं बाळ कसं आहे, तर त्यांनी फक्त आम्हाला एवढं विचारलं की तुम्ही बिल पेड केलं का. तर आम्ही बोललो की सर आम्ही प्रयत्न करतो आहे, आमची कॅपॅसिटी नाही आहे तेवढं भरण्याची. तर त्यांनी आम्हाला आधी सूचना दिलं होतं की 12,000 रुपये तुमचं व्हेंटिलेटरचा चार्जेस आहे, पण माझ्या बाळाला काही आरामच नाही. पण ज्यावेळेला आम्ही 8 दिवसानंतर त्यांना विचारायला गेलो त्यावेळेला ते बोलले की 20-22 दिवस अजून व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. त्यांना बोललो की सर आमची एवढी काही कॅपॅसिटी नाही आहे. त्यानंतर त्या सरांनी आम्हाला प्रतिउत्तर दिलं की तुम्ही बाळाचे 64,000 रुपये झालेले तेवढे पेड करा आणि बाळाला कुठेही शिफ्ट करू शकता. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की एक रात्रभर आमच्या बाळाला ठेवा, आम्ही उद्या मेडिकल कॉलेजला शिफ्ट करू आणि तुमचे पैसे आम्ही देऊ आणि बाळाला हे करू. एवढं सांगितल्यानंतर त्यांनी रात्री 2:30 सुमारास माझ्या बाळ करून टाकलेलं आणि रात्री आम्हाला 3 वाजता दवाखान्यात बोलवलं आणि सांगितलं की तुमचं बाळ नाही आहे आणि तुम्ही एक त्यांनी रात्रीचं परत 13,000 चार्जेस लावून असं 77,000 चार्जेस लावलेले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 77,000 पूर्ण भरा आणि डेड बॉडी घेऊन जा. आता आम्ही काय करू शकतो. आणि आम्हाला तर असं वाटतं की माझं बाळ आधीचंच गेलेलं असेल, पण यांनी माझ्याकडून पैसे उकळण्याची काहीतरी हे केली आहे का. आम्ही डिचार्जच्याच वेळेस त्यांना बोललो आणि बाळ एक्सपायर झालं. ते तरी बोलले होते की 20-22 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. माझ्यासाठी काहीतरी मदत करा आणि आमच्या गरिबांना काहीतरी न्याय द्या. त्या हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी माझ्याकडे 1 रुपया पण नाही आहे.